तर गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश मिळालंय. आज या विजयी सभेत बोलताना जरांगेंनी सरकारचे आभार मानले आहेत, तर सगळे सोयऱ्यांसाठी अध्यादेश काढला अशी प्रतिक्रिया यावेळी जरांगेंनी दिली. त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं म्हटलंय. जरांगे आणि भुजबळांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाचे संघर्ष करत राहणं इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे, नुसतं तो जमीनच कसतोय, पण त्याच्याकडे 7-12 नाही आहे. किमान हा आमच्याकडे 7-12 तरी, याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो, याच्यापेक्षा काय मोठा आहे. जसा जमिनीचा 7-12 आहे, तशी जमीन तुमची पक्की आहे, तसा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हो तुमचा आता कायमचा पक्का आहे. ही 7-12 म्हणते त्याला आपल्या भाषेत, शेतीचा 7-12 मराठ्यांना मिळालेला आहे. त्याच्यातल्या मध्ये अडीअडचणी आल्या ते सोडवायला आपण सज्ज. माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे. यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. हे ठीक आहे की तुम्ही OBCच्या 17-18-19% जे काही आरक्षण शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतो आहे, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतं आहे. पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.